शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, तुम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला 31 ऑक्टोबर किंवा त्यापूर्वी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील। म्हणजे 10वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला या 4 दिवसात संबंधित कागदपत्रे जमा करावी लागतील। पीएम किसान योजनेअंतर्गत होणारी फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने काही महत्त्वाचे बदल केले आहेत। याअंतर्गत आता पीएम किसान योजनेत नोंदणीसाठी शेतकरी बंधूंनो राशन कार्ड इथे या ठिकाणी अनिवार्य करण्यात आलेले आहे। तर शेतकरी बंधूंनो पीएम किसान योजनेअंतर्गत नवीन नोंदणीवर शिधापत्रिका क्रमांक देणेसुद्धा बंधनकारक असेल आणि त्याचवेळी रेशन कार्डच्या गरजेसोबतच आता नोंदणीच्या वेळी केवळ कागदपत्राच्या सॉफ्ट कॉपी म्हणजेच PDF बनवाव्या लागतील आणि पोर्टलवर हे सर्व डॉक्युमेंट तुमचे अपलोड करावे लागतील। शेतकरी बंधूंनो तुम्ही अद्याप पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या यादीत तुमचे नाव नोंदवले नसेल तर 31 ऑक्टोबरपर्यंत वेळ आहे। पीएम किसान अंतर्गत जर एखाद्या शेतकऱ्याने 31 ऑक्टोबरपूर्वी स्वतःची नोंदणी केली असेल तर त्याला 4000 रुपये मिळतील। जर तुमचा अर्ज स्वीकारला गेला तर नोव्हेंबरमध्ये तुम्हाला 2000 रुपये मिळतील आणि त्यानंतर तुम्हाला डिसेंबरमध्ये सुद्धा 2000 रुपये म्हणजे तुमच्या थेट बँकेच्या खात्यामध्ये जमा होतील। म्हणजे असे टोटल तुम्हाला नोव्हेंबरमध्ये 2000 आणि डिसेंबरमध्ये 2000 असे तुम्हाला टोटल 4000 रुपये या ठिकाणी शेतकरी बंधूंनो मिळतील। तर शेतकरी बंधूंनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्यांतर्गत 15 डिसेंबर 2021पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये येणे अपेक्षित आहे। या हप्त्यात 2000 रुपयेऐवजी 4000 रुपये ट्रान्सफर होतील असेही सांगता येत आहे। मात्र मोदी सरकारने यावर अद्यापही कोणताही निर्णय घेतलेला नाही। याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत नोंदणी करावी लागेल। तर शेतकरी बंधूंनो या पीएम किसान योजनेचा तुम्हाला लाभ घेण्यासाठी तुम्हाला पीएम किसान या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमचं जे तुम्ही नवीन खातेदार असाल तर तुम्हाला तुमच्या खातेदाराची नवीन नोंदणी करायची आहे।